नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या रयत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेमध्ये समाजशास्त्र विषयावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्याचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्र या विषयाशी संबंधित काही प्रश्न पाहूया, म्हणजे आपल्याला कल्पना येईल की अभ्यास कशा पद्धतीने करायचा आणि कशा पद्धतीने प्रश्न या विषयावर आधारित विचारले जाऊ शकतात। या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आहेत तेच परीक्षेला येतील असं नाही, आपल्याला फक्त कल्पना यावी की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर त्यासाठी तुम्हाला मूलभूत जे ज्ञान आहे, आपली जी पाठ्यपुस्तक आहे समाजशास्त्र विशेष, तर त्याचा अभ्यास करावा लागेल, मग अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपण पटपट देऊ शकतो आणि तो विषय आपल्याला सोपा जाऊ शकतो। तर पहिला प्रश्न आपण बघू, खालीलपैकी इतिहासाचे भौतिक साधन कोणते? लोकगीते, ग्रंथ, नाणी की कहाण्या? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नाणी। पुढचा प्रश्न, सुलतानशाहीतील शेवटचा सुलतान कोण होता? मोहम्मद घौरी, इब्राहिम लोदी, फिरोज तुगलक की रजिया सुलतान? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इब्राहिम लोदी। गुरु नानक यांच्या अनुयायांना टिंबटिंब म्हणत, शिष्य, संत, समाजसुधारक की शीख? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शीख। हसन गंगू याने बहुमनी राज्याची राजधानी कोठे स्थापन केली? कर्नाटक गुलबर्गा, कर्नाटक हम्पी, कर्नाटक बंगळूर की कर्नाटक बिदान? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक गुलबर्गा। मुघल सत्तेचा संस्थापक टिंबटिंब होय, मोहम्मद गावान, बाबर, इब्राहिम लोदी की अकबर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाबर। भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू की लाल बहादूर शास्त्री? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेने भारतीय संविधान केव्हा स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1950, 26 नोव्हेंबर 1945 की 26 नोव्हेंबर 1947? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 26 नोव्हेंबर 1949। भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढचा प्रश्न, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? 22 डिसेंबर, 22 मार्च, 21 जून की 21 मार्च? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 जून। पुढचा प्रश्न, चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची टिंबटिंब स्थिती म्हणतात? उपभू स्थिती, अपभू स्थिती, चंद्रकला की परिवलन? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उपभू स्थिती। पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा दिसते त्यास काय म्हणतात? खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण किंवा यापैकी नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कंकणाकृती सूर्यग्रहण। कारण ह्यामध्ये पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा दिसते ती कंकणाकृती असते, त्यामुळे त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतात। पुढचा प्रश्न, खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती मिनिटाचा असतो? 108 मिनिटे, 109 मिनिटे, 107 मिनिटे की 106 मिनिटे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 107 मिनिटे। अमावस्या व पौर्णिमेला चंद्र व सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल वाढते त्यामुळे भांगेची भरती येते, उधाणाची भरती येते, भांगेची ओहोटी येते की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उधाणाची भरती येते। ज्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते त्या लाटा टिंबटिंब म्हणतात? सुनामी, पूर, महापूर की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुनामी। ज्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते त्या लाटांना सुनामी म्हणतो। तरी असे काही प्रश्न आहेत, या पद्धतीचे प्रश्न रयत टॅलेंट सर्च इयत्ता 7वीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये समाजशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात। त्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला समाजशास्त्र विषयाशी संबंधित ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत त्यांचा पहिल्यांदा अभ्यास करावा लागेल, पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा लागेल, मग अशा पद्धतीच्या प्रश्नांचा आपण सराव करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते प्रश्न सोपे जातील। ह्या व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न आपण पाहिलेत
ते फक्त तुमच्या तुमच्या अभ्यासाला दिशा मिळावी आणि कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना यावी यासाठी घेतलेले अशा जास्तीत जास्त प्रश्नांचा आणि या विषयाचा अभ्यास करा. थँक्स फॉर वॉचिंग.